आपण आज पेडगाव मध्ये आलोय आणि पेडगाव मध्ये आहे एक सुंदर बैल ज्याचं आता आम्ही त्यांची मुलाखत घेणार आहोत. त्याचे मालक पण आहेत मुलांनी सर. तर तुम्ही तुमचं नाव सांगा. दस्तगीर बशीर मुलानी. गाव कोणतं? बूथ. बूथ. तालुका खटाव. तालुका खटाव म्हणजे इकडचीच गाडी आहे. खटाव मधलीच गाडी आहे. आणि तुम्ही बैल बघितलं तर खूप छान आहे. अगदी नजरेला वेधून गेल असा बैल आहे. बैलाचं नाव कसं? सुंदर. आज पेहरा कोणावर? तुमचा घरचाच आहे की पेहरा कोण आहे याच्याबरोबर? घरचाच आहे. आणि हा म्हणजे तुमच्या लहानपणापासून याला जपलाय तुम्ही? चौथा असल्यापासून तुम्ही जाय त्याच्यासोबत. कोणत्या साईडने जास्त पळतो हा बैल? दोन्ही खांदी. दोन्ही खांदी पळतो. अगदी पब्लिकने पण पळतो आणि आतून पण पळतो. बाहेरचा बादशाच आहे. अजूनपर्यंत किती बक्षीस घेतलेत काय तुम्ही सांगाल तुमच्या? आतापर्यंत म्हणजे चालूला माझे नऊ फायनल झालेले त्याची. आणि आठवणीतला एखादा क्षण सांगा म्हणजे ज्यानं स्पर्धा जिंकली आपल्याला वाटत होतं की आता नाही होणार नाही अशा ठिकाणी तुमच्या लक्षात आहे ती कायम शर्यत असा एखादा क्षण सांगा आम्हाला. बिनजोड आहे माझी अशी. होय शर्यती तर आहेत. बिनजोड माझी अशी आहे की डोंबळवाडीमध्ये हा निम्म्या अंतरात निम्म्याच गाडी ठेवून तो कच्चा पार केला होता. ही त्याची आठवण सांगताय त्यांच्या लक्षात राहील अशी आठवण सांगतात आपल्याला. लकी आणि सोन्या मारला होता त्याने. सोन्या. लकी आणि सोन्या. लकी आणि सोन्याची त्यानं गाडी मारली होती डोंबळवाडीमध्ये. आणि तुम्ही बैलाचा आम्ही बघतो फिटनेस खूप आहे छान. म्हणजे खाण्याबद्दल काय कसं असतं याचं नियोजन काय असतं? ज्वारीची वैराण आणि आता काय वय आहे बैलाचं? होय. म्हणजे अजून किती वर्ष पळेल तो बैल? अजून आराम केसात तो 7-8 वर्ष. 7-8 वर्ष बैल पळेल. आणि आता तुमच्याकडे किती वर्ष पळतोय हा बैल? आता माझ्याकडे 2 वर्ष लागत. 2 वर्ष लगातार पळतोय. आणि गुलाला मध्येच आहे. गुलाला मध्येच बैल आहे. बैलाकडे बघूनच कळतंय ती गुलालात मध्येच असेल. बैलाचा व्यायाम काय असतो म्हणजे तुमचं एकंदरीत काय असतं बैलाला? आणि मैदान नसेल तर रेसल देते. हा पेहर म्हणजे आपलं तुम्ही रेसर. आणि कोणत्या कोणत्या बैला बरोबर तुम्ही आता पेहरा केला म्हणजे अशा पेहरे? तसे खूप बैलांच्या बरोबर जे नामांकित बैल त्यांच्याबरोबर पळला. नांका नामांकित बैल त्यांच्या बरोबरच पळत असतो. आणि तुम्ही एकंदरीत आता शर्यत आहे निघायच्या ती तुमचं कसं नियोजन असतं काय बाबा? म्हणजे कसं निघायचं काय थोडक्यात सांगा आम्हाला. आम्ही त्याची पूजा करून त्याला आणतो. पूजा करून त्याला आणतात म्हणजे बघा ते देवासारखं त्याला म्हणतात. आणि तो पण मालकासाठी भरपूर काही करणार आहे. आणि आता ही स्पर्धा होते त्या स्पर्धेत तुम्ही जिंकावं असं आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गाडी आली गाडी ठीक आहे हीच की.